आणि राजा भाऊ काळजी करू नका, ते एवढं हुशार आहे. आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे एवढी मोठी. पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे. उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत असे पालकमंत्री आणि आमचे सहकारी तानाजीराव सावंतजी मंचावर उपस्थित. आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांचा उल्लेख मी कार्यसम्राट आमदार म्हणून करेन असे राजाभाऊ राऊत, अजितजी गोपचडे, राणा जगजितसिंग पाटील आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांचं अतिशय सुंदर भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं त्या अर्चनाताई पाटील, आसिफभाई तांबोळी, सुनीलभाऊ चव्हाण, रमेश अण्णा पाटील, संतोषजी निंबाळकर, राजेंद्रजी मिरगणे, नानाजी राऊत, अरुणभाऊ कापसे, निरंजन भूमकार, महावीर कदम, मल्हार पाटील, धनंजय जाधव, रणवीर राऊत, मदन दराडे, राजश्रीताई डुंगरे, पद्माताई काळे, विक्रम सावळे, नवनाथ चांदणे, शंकर वाघमारे, प्रशांत कथले, त्याचप्रमाणे विश्वरूपाताई शेळके, या ठिकाणी उपस्थित असलेले अंबर ऋषी कोळेकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे राजाभाऊ राऊतांनी या ठिकाणी काय काय झालं ते सांगितलं, कशा प्रकारे पाणी येतंय हे सांगितलं आणि हे सांगत असताना त्याचं सगळं श्रेय त्यांनी मला दिलं. पण मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, या बारशीचा भगीरथ कोणी असेल तर तो राजेंद्र राऊत आहे. 700 कोटीची बारशी उपसा सिंचन योजना आली ती केवळ राजेंद्र राऊतांमुळे आली. पाणी पुरवठा योजना आली ती राजेंद्र राऊतांमुळे आली. मला आठवत आहे राजा भाऊ हुशार आहेत, भगवंताचं दर्शन दिलं आणि एक यादी माझ्या हातामध्ये दिली आणि सांगितलं ही कामं झाली पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राजा भाऊंवर माझं विशेष प्रेम आहे आणि त्याचं कारण आहे, जो व्यक्ती 24 तास जनतेमध्ये राहतो, जो व्यक्ती 24 तास जनतेचा विचार करतो, जो व्यक्ती 24 तास जनतेसाठी संघर्ष करतो, तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो आणि तसे आमचे राजाभाऊ राऊत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना असेल, बार्शी पाणीपुरवठा योजना 296 कोटीची, वैराग पाणीपुरवठा योजना 50 कोटीची, भुयारी गटार योजना 115 कोटीची, मैदानाकरता त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे 43 कोटी रुपये, यादी खूप मोठी आहे. बार्शी सोलापूर रस्ता आहे, बार्शी तुळजापूर रस्ता आहे, परांडा धाराशिव रस्ता आहे, येडशी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे, जल जीवन मिशन मधनं जवळपास 100 गावांसाठी 125 कोटी रुपये आहेत. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या राजाभाऊंच्या पाठपुराव्यामुळे आल्या. आणि राजाभाऊ काळजी करू नका, ते एवढं हुशार आहेत. आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे एवढी मोठी. पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे, आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे. आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे. त्यामुळे शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल आणि मी आहे, आम्ही तिघही आहोत. ही लिस्ट मी आजच मंजूर करतो, काय काळजी करू नका. हे जे जे कामं तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे कामं या ठिकाणी मंजूर करण्यात येतील. आणि मला विश्वास आहे बार्शीकरांनी जसं राजाभाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बार्शीकर अर्चनाताईंना देखील देतील. आता डबल ताकद आहे, राजाभाऊंच्या सोबत आमच्या तानाजीरावांची ताकद देखील आहे. कारण तानाजीराव बार्शीमध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सगळीकडे सरशी.
त्यामुळे मला हा विश्वास आहे बंधू भगिनींनो, ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ही काही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची निवडणूक नाहीये, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष देशाचा कारभार कोणाच्या हाती दिला पाहिजे याची निवडणूक आहे. कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतं, कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं, कोण या देशाला महाशक्ती करू शकतं, या देशातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो या देशामध्ये आता केवळ 2 पर्याय आहेत. ही निवडणूक काही अर्चना ताईंमध्ये आणि उबाठामधली निवडणूक नाहीये. या देशात केवळ 2 पर्याय आहे. एक पर्याय आपले विश्वप्रसिद्ध असलेले विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समवेत एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना, अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी, त्या ठिकाणी मनसे, त्या ठिकाणी रिपाई, त्या ठिकाणी पिरिपा, त्या ठिकाणी रासपा, त्या ठिकाणी रयत क्रांती, त्या ठिकाणी जनसुराज्य असे एक व्यापक मोठी युती मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करते आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे आहेत राहुल गांधी. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 26 पक्षांची खिचडी एकत्रित झाली आहे. आपली महायुती कशी आहे माहितीये? आपली महायुती ही विकासाची गाडी आहे, विकासाची गाडी. या गाडीला मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे आणि प्रत्येक पक्षाचे डबे त्यात लागले आहेत आणि या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दीन दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी सगळ्यांकरता या डब्यांमध्ये जागा आहे. सगळ्यांना डब्यामध्ये बसवून सबका साथ सबका विकास करत ही गाडी विकासाकडे जाणार आहे. पण तिकडे राहुल गांधींच्या गाडीची अवस्था काय आहे? तिथे डब्बेच नाहीये, फक्त इंजिनच आहे. बरं, ते इंजिनही प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे, कोण इंजिन आहे समजतच नाही. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमसिंगाचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे. आता बघा, इंजिन मध्ये बसायला जागा किती लोकांकरता असते? फक्त ड्रायव्हर करता. सामान्य माणूस इंजिन मध्ये बसत नाही. यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात. शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई सुळे बसू शकतात. आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरे बसू शकतात. तुमच्याकरता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे. तुमच्याकरता जागा ही केवळ मोदीजींकडे आहे. त्यामुळे अर्चना ताईंच्या घड्याळाची बटन दाबली की आपल्या बार्शी सहित उस्मानाबादची बोगी ही थेट मोदीजींच्या ट्रेनला जाऊन लागते आणि ती ट्रेन आपल्या सगळ्यांना घेऊन वेगाने विकासाकडे निघते. बंधू भगिनींनो, ही विकासाची निवडणूक आहे. अर्चना ताईंना दिलेलं मत, घड्याळाला दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे. अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. तुम्हाला फैसला करायचा आहे, मोदीजी हवेत की राहुल गांधी हवेत, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. 10 वर्षांमध्ये मोदीजींनी 20 कोटी गरिबांना कच्च्या घरातनं पक्क्या घरात आणलं, 50 कोटी लोकांकडे गॅस दिला, 55 कोटी लोकांकडे शौचालय दिलं, 60 कोटी लोकांकडे शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं, 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम केलं, 60 कोटी लोकांना आयुष्यमान भारतमध्ये 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज मोफत केला, जवळजवळ 60-62 कोटी लोकांना, आमच्या तरुणाईला मुद्राचं लोन दिलं, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं मोदीजींनी त्या ठिकाणी दिलं. पूर्वी एखादा तरुण हा जर बँकेत जायचा, बँक त्याला विचारायची तारण ठेवायला तुझ्याकडे घर किंवा जमीन आहे का,
बँक त्याला विचारायची एखादा सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, असेल तर त्याची गॅरंटी दे तर तुला लोन मिळेल. मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ 60-61 कोटी लोक हे त्या ठिकाणी 10 लाखापर्यंत मुद्रा लोनचे लाभार्थी झाले आणि याच्यामध्ये 31 कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आज मोदीजींनी बचत गटाच्या माध्यमातून 80 लाख बचत गट तयार केले. राजाभाऊ सांगत होते आपल्याकडे किती चांगलं बचत गटाचं काम झालंय, 80 लाख बचत गट तयार केले आणि त्या बचत गटांना 8 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज दिलं. 10 कोटी महिला आज या बचत गटांमुळे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आणि आता मोदीजींनी सांगितलंय त्यापैकी 3 कोटी महिलांना ते आता लवकरच लखपती दीदी बनवणार आहेत. अशा प्रकारे महिलांच्या मातांच्या पाठीशी उभे राहणारे आणि परिवाराला उभे करणारे माननीय मोदीजी आहेत. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांना देखील वयोश्री सारखी योजना दिली. कोणाला चष्मा पाहिजे असेल चष्मा, कानातलं यंत्र पाहिजे तर कानातलं यंत्र, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, त्या ठिकाणी आपल्याला कमोड पाहिजे तर कमोड, सगळ्या प्रकारच्या वस्तू घरातल्या म्हाताऱ्या लोकांना त्या ठिकाणी मोफत दिल्या. आणि आता तर सांगितलं की घरातले जे म्हातारे लोक आहेत यांच्याकरता सगळ्या प्रकारचा गोळ्या, औषधं, इलाज, ऑपरेशन सगळं मोफत करण्यात येणार आहे. आता आमचे सिनियर सिटीजन, आमचे घरचे वृद्ध लोक हे कोणावर बोजा असणार नाहीत, तर त्यांची सगळी व्यवस्था ही माननीय मोदीजींनी केली आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो राजा भाऊंनी दिलेली यादी पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आणि सावंत सरांची आहे. ती यादी आम्ही पूर्ण करून दाखवू एवढाच विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.